की बनावट 100 व 500 रुपयांच्या नोटा प्रकरणी टेंभुर्णी येथील वेणेगाव चौकातील पंढरपूर उड्डाण पुलाखाली दिनांक 18 ऑगस्ट रोजी टेंभुर्णी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेत एका कारसह 48,400 रुपये जप्त केले होते. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करून बनावट नोटा छापणाऱ्या मुख्य संशयितांना कर्नाटक येथून ताब्यात घेत त्यांच्याकडून बनावट नोटा छापण्याचे साहित्य व 62,09,300 रुपयांच्या बनावट नोटा व साहित्य जप्त केल्याची माहिती करमाळाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी दिली. या प्रकरणी 4 संशयित आरोपींना 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. लक्ष्मीकांत शंकरप्पा आळगी वय वर्ष 32 राहणार समर्थनगर अक्कलकोट तालुका अक्कलकोट सागर मच्छिंद्र बारावकर वय वर्ष 34 राहणार देऊळगाव गाडा तालुका दौंड जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली होती. तपासात मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींना नोटा देणारे करबसय्या वीरभदय्या हिरेमठ वय वर्ष 39 राहणार घुटुरगी भटनूर सिंदगी जिल्हा विजयपूर मारुती हनुमंत हालकुर्की वय वर्ष 43 राहणार बागलकोट कर्नाटक या ताब्यात घेतलेल्या संशयितांनी 100 व 500 रुपयांच्या नोटा तयार करत असल्याची कबुली दिली.